नमस्कार, मी आपल्या सगळ्यांचा लाडका गायक जगदीश चव्हाण आणि हा व्लॉग मी पहिल्यापासून बनवणार होतो, पण काय झालंय, माझ्या मोबाईलची बॅटरी चार्जिंग नसल्यामुळे मी डायरेक्ट गोव्यामध्ये येऊन हा व्हिडिओ बनवतोय. आज गोव्यामध्ये कार्यक्रम आहे. आता गोव्यामध्ये भोगवे या गावामध्ये मी आहे. तुषार माझा खूप चांगला मित्र आहे आणि माझ्या गाण्याचा खूप चांगला फॅन आहे. त्याचबरोबर आमचा प्रांजल, ज्याने मागच्या वेळेला कुडाळला कार्यक्रम घेतला, ओंकार सोबत खूप चांगली मुलं आहेत, खूप प्रेम देणारी मुलं आहेत. आणि आज ते मला म्हटले की दादा, तुम्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण आपल्या तुषारच्या फार्म हाऊस वर जाऊया. तुषारचा हा सुंदर फार्म हाऊस इकडे बघा, रूम्स वगैरे त्याच्या इथे. कुणाला यायचं असेल तर भोगवेमध्ये नक्की व्हिजिट करा, खूप सुंदर फार्म हाऊस आहे. इथून एक दोनच मिनिटावर खाली उतरले की लगेच समुद्र. इकडे दाखवा पाठीमागे. तर आता आम्ही चाललोय समुद्रावर फिरायला. ऍक्च्युली आता ते कपडे नाही आहेत बरं का, आम्हाला आमचं ते प्लॅनिंग नव्हतं, पण आता ते सगळं अनप्लॅन असल्यामुळे ते ठीक आहे. पण मुळा आता आवडत जात नाही, त्यामुळे आम्ही चाललोय. तुम्ही पण या. म्हणजे काय होतं त्याच्याने? ते मच्छी पकडायचं. अरे वा, आता आम्ही चाललोय. आम्ही तर मच्छी खात नाही तुम्हाला माहिती, तरी पण एक आनंद काय असतो बघा. तुम्ही तुम्हाला दाखवण्यात येईलच. हा, लेट्स गो. तगडे वगैरे बघा खाली. होय, जास्त वाटतं फायबर. खाली काय रॉड घेतलाय आता. हो, आता जास्त दादा फायबर काढतो पिक्चर. मित्रांनो, मी पण मालवणी शिकलो बरं का. हो, दादा पण चांगली मालवणी बघतो. मालवणी खूप छान होतं त्याला. थँक्यू. दाखवू बघायचं काय समजलं. खूप मेहनतीचं काम आहे बघा. आमचा मित्र तुषार खूप मेहनत करतो बिचारा, आणि खूप मेहनतीतून तो वरती येतोय. तर त्याच्यासाठी तुम्ही खूप खूप शुभेच्छा, प्रेम आशीर्वाद त्याच्या पाठीशी असून. बापरे. खूपच सुंदर आनंद आहे आणि आतमध्ये मला तर थोडी भीती वाटते, कारण मला पाण्याची खूप भीती वाटते. तरी पण आनंद घेऊया म्हटलं आज सगळ्यांनी. महाराजांचा किल्ला आहे.
ताजा आहे, ताजा आहे, ताजा आहे, ताजा. आता वरती जाऊन फिरून आणलं पाणी चांगलं ना, पाणी झालं चालत आहे. अशा प्रकारे बोट लोटू लोटू आता आमची हालत खराब झालेली आहे, कारण एवढं सोपं नाही, यांचे खूप कष्ट याच्या पाठीमागे. आणि आता आम्ही बाहेर आलेलो आहे, मला खूप भीती वाटत होती आतमध्ये, पण आता सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे रूमवर आणि तिकडे जाऊन मग तयारी करून आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणार आहोत. चला नमस्कार. आता आम्ही आवरून सगळं गाडीमध्ये बसून निघालोय कार्यक्रमाच्या दिशेने आणि मला खूपच फोन येत आहेत सटले गुरुजींचे, अरे लवकर या लवकर या, व्यवस्थित वेळेवर पोहोचतोय, काही काळजी नाही. तर खूप आनंद घ्यायचा आहे आज आणि सगळे दिग्गज मंडळी आहेत, माझ्यापेक्षा खूप वरिष्ठ मंडळी आहेत, त्यांच्याबरोबर बसून मला फार आनंद वाटेल आज. आणि इथं भगवान पांडुरंगाची कृपा आहे की ज्यांना आपण आदर्श ठेवून सगळं जीवन जगत होतो त्यांच्यासोबत आज गाण्याचा एक आनंद वेगळाच येईल. तर तुम्ही पण आनंद घ्या. धन्यवाद. मी यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये खूप लहान आहे बरं का. हे सगळे श्रेष्ठ मंडळी खरंच सांगतो पांडुरंगाची शपथ घेऊन, नाना असतील, आमचे सटले गुरुजी असतील, दादा असतील, ही लोक म्हणजे आम्ही यांना बघून भजन शिकलोय. कुणाल दादा यांचं अनुकरण करून आम्ही भजन शिकलोय. आम्हाला माहितच नव्हतं भजन काय, या लोकांनी आम्हाला सांगितलं की बाबा हे भजन असतं. भजन पंडित शंकररावजी बैरक्कर सर यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझे गुरुजी गुरुजी नंतर भेटले. पहिल्यापासून मी खंडाळकर गुरुजी वायकर सर आपण नाही ऐकत होतो, पण जास्त करून ह्या लोकांनी इतका आमच्यावर प्रभाव टाकला भजनाचा, त्यामुळे आता हे सगळे त्यांची पुण्य येईल आणि त्यामुळे हे सगळं शक्य आहे. अशा प्रकारे आपला कार्यक्रम संपलेला आहे गाण्याचा आणि त्यानंतर आम्ही आलेलो आहोत तिकडे आईस्क्रीमच्या दुकानामध्ये अमूल रिअल मिल्क रिअल आईस्क्रीम. आम्ही मागच्या वेळेला पण एकदा यांच्याकडे आलतो, खूप सुंदर आईस्क्रीम मिळते, तुम्ही पण या कधीतरी कुडाळमध्ये. खूप खूप धन्यवाद. आईस्क्रीम खाऊन आता 2:30 वाजेचा ट्रेनमध्ये बसून घरी.